नमस्कार आपल्या सर्वज्ञ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण माहिती पाहणार आहोत होळी पौर्णिमेबद्दल फाल्गुन म्हणजेच गुलाल गुलाल म्हणजे ऐश्वर्याचं प्रेमाचं व त्यागाचं प्रतीक फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी फाल्गुन वद्य प्रतिपदेला धुलिवंदन व फाल्गुन वद्य पंचमीला रंगपंचमी असे म्हणतात असा पाच दिवस चालणारा हा सण वर्षभर झालेल्या कामाचा ताण नाहीसा करून नूतन वर्षाचं स्वागत करण्यास उत्साह निर्माण करून देण्याचं काम करतो फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत हा सण साजरा केला जातो अग्निशी कृतज्ञ राहण्यासाठी हा सण साजरा केला जातो या सणाला महाराष्ट्रामध्ये शिमगा व होळी तर कोकणात शिमगो म्हणतात तर उत्तर प्रदेशामध्ये होरी असे म्हणतात ओरिसात भगवान श्रीकृष्णाला पाळण्यात घालून झोका देतात अशा तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाला ते दोलोत्सव म्हणतात बंगाल प्रांतात दोल यात्रा तर दक्षिणेत कामदहन या नावाने ते ओळखतात फाल्गुन पौर्णिमेला काही महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत त्याच्या दंतकथा आपल्याकडे सांगितल्या जातात पहिली अशी आहे की प्रल्हादाला मारण्यासाठी हिरणे क्षेपुणे बहीण होलिका हिला आमंत्रित केले मी तुला जाळणार नाही असा आग्नीने होलिकेला वर दिला होता हिरणे क्षेपुने प्रल्हादाला होलिकेसह चितेवर बसून ती पेटविली वराचा दुरुपयोग केल्याने होलिका भस्म झाली पण प्रल्हाद सुरक्षित राहणारे राहिल्याने लोकांना खूप आनंद झाला त्याची स्मृती म्हणून लोक होळी पेटवितात दुसरी दंतकथा अशी सांगितली जाते की रघुच्या राजामध्ये ढोंढा नावाची एक राक्षसीन होती जर तू निष्पाप लोकांचा छळ केलास व ते तुला वचने बोलली तर तुझी शक्ती क्षीण होईल असं ब्रह्मदेवाने तिला सांगितले होते ढोंढा राक्षसीन लहान मुलांना पळून ठार मारत असे तेव्हा लोकांनी तिला पळून लावण्यासाठी होळी पेटविली व तिच्या भोवती दोन्ही हातांनी बोंब ठकून अपशब्द वापरले ढोंढा राक्षसीन पळून गेली त्या आनंदापित्यर्थ पेटविलेल्या चितेत पाणी ओतून लोकांनी ती राख एकमेकाच्या अंगावर शिंपडून फाल्गुन वद्य प्रतिपदेला धुलवड साजरी केली आपली मुले ढोंडा राक्षणीच्या क्रौर यातून वाचली म्हणून लोक दरवर्षी आपापल्या दारासमोर वा गावातील चौकामध्ये आंबा माड पोफळ एरंड इत्यादी लाकडा इत्यादी तसेच लाकडाच्या व गाईच्या शेणाच्या होळी करतात आणि होळी पेटून तिच्या भोवती पाण्याची धार धरून शंखध्वनी करून अपशब्द वापरतात तर पुढची दंतकथा अशी आहे की कौन साधनेने आलेल्या पुतणीने स्तनपान करून श्रीकृष्णाने तिचा वध केला तो दिवसही फाल्गुन पौर्णिमेचा होता आपला लाडका कृष्ण सुखरूप राहिल्याचा आनंद गोकुळातील लोकांना होळी पेटून तो व्यक्त केला त्रिपुरसुराचा पुत्र तारकासूर लोकांचा छळ करू लागला भगवान श्री शंकराला होणाऱ्या मुलाच्या हातून तुझा नाश होईल असे ब्रह्मदेव तारकासुराला म्हणाले तेव्हा श्री शंकर ध्यानमग्न अवस्थेत होते त्यांचा ध्यानभंग होऊन पार्वतीला त्यांच्यापासून पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून देवाने मदनाला पाठविले मदनाने आपला मदन बाण शंकराच्या हृदयावर सोडल्यामुळे त्यांचा ध्यानभंग झाला त्यामुळे शंकर संतप्त झाले व त्यांनी आपल्या कपाळावरील तिसरा डोळा उघडून मदनाला जाळून टाकले तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता या दिवशी श्रीराम आणि सुग्रीवांचीही भेट झाली होणे आगीपासून होणारा जीव व अर्थहानी टाळण्यासाठी या दिवशी आमचे पूर्वज अग्नीची प्रार्थना करत अशा अनेक घटनाची स्मृती म्हणून हा उत्सव संपूर्ण भारतात संपन्न केला जातो होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तो नैवेद्य होळीत टाकला नारळ अर्पण करतात व दूध टाकून त्याचे विसर्जन करतात दुसऱ्या दिवशी होळीच्या रक्षेला वंदन करून ती कपाळावर लावतात म्हणून या सणाला धुलीवंदन वा धुलवड असे म्हणतात फाल्गुन वद्य पंचमीला श्रीकृष्णाने गोकुळातील स्त्री पुरुषांना एकत्र करून रंगपंचमीचा उत्सव संपन्न केला होता जीवन अनेक रंगाने नटलेले असून ते आत्मविश्वासही नसावे ते सप्तरंगाने संगीताने व परस्परातील प्रेम संबंधाने खुलले पाहिजे हा संदेश देण्यासाठी रंगपंचमी संपन्न केली जाते या मासातील पौर्णिमा व अमावस्या या तिथी चौदा मणवादी म्हणजेच मनवंतरांच्या प्रारंभ तीर्थापैकी आहेत दक्षिण भारतातील बहुसंख्य उत्सव या महिन्यामध्ये आहेत या पौर्णिमेला अशोक पौर्णिमा व्रत करतात यात पृथ्वी चंद्र व केशव यांची पूजा करतात सर्वांनी गाव स्वच्छ करून कचऱ्याची होळी करावी पण लाकडाची होळी करू नये म्हणजेच वृक्ष हानी न होता गाव प्रदूषण आणि रोगमुक्त होईल माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद